महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या 8 दिवसांपासून अचानक तापमानात मोठी वाढ झाल्याने अनेक नागरिक शीतपेय व रसवंतीगृहांकडे वळू लागले आहेत। उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली तरी उघड्यावर शीतपेय आणि रसवंतीगृह विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे थोड्याफार प्रमाणात अच्छे दिन आल्याचे दिसून आले। परंतु गेल्या 8 दिवसांपासून अचानक तापमानात मोठी वाढ झाल्याने अनेक नागरिक शीतपेय व रसवंतीगृहांकडे वळू लागलेत। उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली तरी उघड्यावर शीतपेय आणि रसवंतीगृह विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे थोड्याफार प्रमाणात अच्छे दिन आल्याचे दिसून आले। त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच रसवंतीगृहांचे घुंगरू वाजू लागले असून उसाच्या रसांसह थंड लस्सी कलिंगडसह शीतपेयांना अनेक जण पसंती देत आहेत। कागल निडोरी राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी व स्टॉप लगत रसवंतीगृह थाटलेली दिसत आहेत। तसेच सिद्धनेरडी कागल वणूर आदी परिसरातील रस्त्यांच्या बाजूला अनेक रसवंतीगृह नागरिकांची तहान भागवत आहेत। विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांनी रोड लगत उसाची लागवड करून रसवंतीचा व्यवसाय सुरू केलाय। मार्चच्या कडक उन्हात कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेय रसवंतीगृह दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना व रसवंतीगृहांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढत असल्याचे दिसून येत आहे। फुल ग्लास रस 10 रुपयांमध्ये मिळत असल्याने मोठी गर्दी प्रत्येक ठिकाणी होताना दिसत आहे। थंड पाणी कोल्ड्रिंक्स उसाचा रस मठ्ठा ताक लस्सी सरबत ज्यूस रसवंती बर्फगोळा फळे फळांच्या फोडी सॅलेड शेंगदाणे चाट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची दुकानं सजली आहेत। फेब्रुवारी महिन्यात उन्हाचे चटके कमी जाणवत असतात तर तापमान कमी असताना सुद्धा रसवंतीगृह आणि शीतपेयांच्या दुकानात गर्दी दिसून येत होती। उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत असते त्यामुळे शरीराला ऊर्जा व तहान भागविण्यासाठी सरबत उसाचा रस लिंबू सरबत यांसारख्या थंड पदार्थांची गरज वाटते म्हणून सर्वत्र ही दुकाने थाटलेली दिसत आहेत। सध्या थंड पेयांना मागणी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे। उन्हाळ्यात बच्चे कंपनीला बर्फाच्या गोळ्याचे भलते आकर्षण असते। विविध रंग चवीत उपलब्ध असलेला गोळा ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय आहे। साधा गोळा मावा गोळा आईस प्लेट यांसारखे प्रकार यात उपलब्ध आहेत। आईस्क्रीम पार्लरची संख्या वाढली असली तरीही बर्फगोळ्याचे महत्व अद्याप टिकून आहे। परिसरात ज्यूसची दुकानं लावण्यात आली आहेत। चॉकलेट शेक लिंबू सरबत रोज मिल्क शेक तसेच अननस स्ट्रॉबेरी चिकू सफरचंद संत्री या फळांच्या ज्यूसची मागणी वाढली आहे। सर्व प्रकारचे ज्यूस साधारणपणे 10 ते 40 रुपये किमतीपर्यंत उपलब्ध आहेत। अन्न शीतपेयांच्या तुलनेत ऊसाचा रस स्वस्त व मस्त शरीरासाठी उपयुक्त असल्याने त्याला ग्राहकांकडून अधिक मागणी आहे। थंड पेयाचा आधार सकाळी 11 उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागतात। दुपारनंतर तर उष्णता असह्य होते। शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी रस्त्याशेजारील असणाऱ्या या थंड पेयांचा आधार घ्यावा लागतो। काही क्षणांसाठी का होईना शीतपेय शरीराबरोबरच मनालाही आराम देतात। चाकण शिक्रापूर तळेगाव न्हावरा चौफुला हायवे टच तळेगाव ढमनेरे येथे मातोश्री डेव्हलपर्स निर्मित मातोश्री पार्क प्रतिगुंठ 2,11,000 बुकिंग 5,000 रजिस्ट्रेशन वेळी 51,000 प्रति महिना 7,000 हप्ता 0% व्याजदरावर रोख खरेदीवर 2,500 रुपये सूट 200 गुंठ्यांचा भव्य प्रकल्प राहण्यासाठी उत्तम सुविधा संपन्न 1 ते 12 गुंठ्यांचे डेव्हलप बंगलो आणि फार्म हाऊस स्वतंत्र 7-12 आणि 8 भव्य लकी ड्रॉ 1 बुलेट 5 गुंठ्यांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कूपन 1 होंडा शाहीन 1 होंडा ॲक्टिवा 3 गुंठ्यांच्या खरेदीवर लकी ड्रॉ कूपन 5 मोबाईल 5 ग्रॅम 5 अंगठ्या 1 गुंठ्याच्या खरेदीवर लकी ड्रॉ कूपन उत्कृष्ट दर्जाच्या सुविधा 100% क्लिअर टायटल लाईट पाणी रस्ते मुंबई सोलापूर हायवे टच पुणे नगर हायवे आणि पंचतारांकित सनसवाडी रांजणगाव MIDC जवळच प्राईम लोकेशन मुंबई सोलापूर हायवे टच तळेगाव ढमनेरे मध्ये एक आगळा वेगळा प्रकल्प आजच साईट व्हिजिट करा। मोबाईल क्रमांक 84 82 84 82 82 दुसरा क्रमांक 84 59 94 69 18 तिसरा मोबाईल क्रमांक 55 29 86 58 58 साईट गट नंबर 16 81 16 64 तळेगाव ढमनेरे
नहावरा रोड, तळेगाव ढमणेरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। ऑफिस ग्राम पंचायत पाठीमागे, तळेगाव ढमणेरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। ऑफिसवरून दररोज नाईट विजिटची सोय। आपला प्लॉट आजच बुक करा।